नमस्कार मंडळी, कसे आहात सर्वे? आय होप सर्वे जण ठीक असाल, छान असाल आणि मस्त असाल. अँड वेलकम बॅक टू प्राचीज कॉर्नर. खूप दिवसानंतर मी आज व्लॉग स्टार्ट केलेला आहे. आफ्टर अ लॉंग टाईम, जो लास्टचा व्लॉग होता तो खूप आधी झालेला होता. मी विरारला गेलो होतो आणि आता खूप दिवस होऊन गेलेत. हा व्लॉग मी आता शूट करते परत एकदा. आणि मी कुठे जाणार आहे ते तुमच्यासोबत मी आज शेअर करेल आणि तुम्हाला दाखवेलसुद्धा मी कुठे जाणार आहे. त्यासाठी तुम्हाला हा व्लॉग लास्टपर्यंत पाहायला लागेल. मी थोडासा सस्पेन्स ठेवणार आहे, तुम्हाला सांगणार नाही आहे मी कुठे जाते ते. तर तुम्ही हा व्लॉग लास्टपर्यंत पहा. स्टे ट्यून. एवढे त्यांनी वसूल केले तरी पण त्यांना नाही समजत. तरी पण लोकांकडनं एवढ्या एवढ्या पब्लिककडनं ते पैसे घेतात, ह्याची कारवाई कोणीतरी गव्हर्नमेंटने घेतले तर खूप बरं होईल. कारण की हे किती दिवस आपल्याला असं टोल भरत जावं लागणार आहे. त्यांचे पूर्ण ब्रिज ते पैसे वसूल झालेले आहेत तरी पण ते माणसांकडनं टोल घेतात. तर प्लीज गव्हर्नमेंटनी ह्याच्यावर काहीतरी कारवाई करावी अशी नम्र विनंती आहे प्राचीज कॉर्नरकडून. ह्या बाईचा तर ह्या गाडीमध्ये इतका बाजार चालू असतो तर काय विचारू नका. आणि हा आमचा बाहेर गावावरून आलेला माणूस सूरज से हाय. ओ, आणि ह्याने माझी फर्स्ट सीट घेतलेली आहे. कारण की ही माझी खूप फेवरेट सीट आहे आणि तो आल्यापासून मला सारखं मागेच बसावं लागतंय. हसतेस काय ग? आणि त्याचा लवकरच जाईल बाहेर गावी आणि मी फर्स्ट सीटवर बसेल लवकरच. आम्ही काहीच कोणी नाश्ता करून आलेलो नव्हतो, त्यासाठी आम्ही इकडे नाश्ता करायला थांबलेलो आहे. आणि पाठिंबाही सगळे मिळेल घरात. आणि आम्ही आता अशी झणझणीत मागवलेली होती मिसळ. रोड बनवलंय बघ कसा आवाज दिली ती. काय ते पैसे घेत गावात नंतर पैसे का 32 रुपये. हे बघ, दुचाकी 20 रुपये आणि चारचाकी 30 रुपये मम्मी. आणि बस असेल तर 100 रुपये. हे एस टी महामंडळवाले आहेत की बाप्पा कोण आहे? आ तुम्हाला
तुम्हाला मी मगाशी बोलले होते की मी काहीतरी सस्पेन्स ठेवला आहे, तर तो सस्पेन्स असा आहे की मी आलेली आहे कार्ल्याला एकविरेच्या इकडे, एकविरे देवीच्या इकडे. तर तुम्हाला पण मी आज दर्शन घडवून देणार आहे एकविरे देवीचं. तर बघूया आता कसं दर्शन भेटतं आहे ते, आणि खूप गर्दी आहे की कशी गर्दी आहे, कारण की आम्ही जेव्हा जेव्हा येतो माझा भाऊ आहे लाडका. सर्व जणांना वाटतं की हा माझा भाऊ नाही आहे पण हा माझा सक्का भाऊ आहे. पायरी एक एक चरताना आई नाव तुझं ओठान, नाही सुद मला कनाची लकनाची भरलंय रूप तुझं डोल्यान. आईलो पायाशी आई तुझे हे मना पदिरान ग, हे मना पदिरान. पालखीला नाचून गुलाल उरवून सैताचे मैनान ग, सैताचे मैना. आईलो भंडारा उधलाला माझे आईचे पालखीला, आईलो भंडारा उधलाला माझे आईचे पालखीला. लोकांचं दर्शन घेऊन आता झालेलं आहे. अजिबात गर्दी नव्हती कारण की आम्ही ऑड डेला आलेलो तर मंडे होता, तर आम्हाला काही गर्दी भेटलेली नाही आहे. आमचं खूप सुंदर असं दर्शन झालेलं आहे एकविरेला, आणि आता आमचा नेक्स्ट हॉल्ड आहे हॉटेलमध्ये जेवायचं आहे, आणि त्याच्यानंतरचा नेक्स्ट हॉल्ड आहे आय थिंक खोपवलीच्या गगनगिरी महाराजांच्या मठामध्ये आम्ही लोकं जाणार आहोत. ते सुद्धा तुम्हाला मी दाखवणार आहे, आणि बघूया कसं काय आहे ते, पुढचं कसं काय प्लॅन आपलं होणार आहे तसं तुम्हाला मी सांगेलच पुढे पुढे काय काय होणार ते. स्टे ट्यून.